सह्याद्रीचं सौंदर्य तर आपण बऱ्याचदा पाहिलं असेल, पण आज आपण पाहणार आहोत याच सह्याद्रीचं रौद्र रूप. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेल्या सर्वात जीवघेण्या किल्ल्यांपैकी एक असलेला मोरोशीचा भैरवगड, याच भैरवगडाचा थरार आज आपण या व्हिडिओमधून अनुभवणार आहोत. जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने आज मी तुम्हाला घेऊन जातोय महाराष्ट्रातल्या सगळ्यात डेंजरस किल्ल्यांपैकी एक असलेला भैरवगड किल्ला पाहण्यासाठी. खर तर महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 भैरवगड आहेत, पण यातला मोरोशीचा भैरवगड महाराष्ट्रातला सगळ्यात खतरनाक किल्ल्यांपैकी एक मानला जातो. मोरोशीचा भैरवगड पुण्यापासून 140 किलोमीटर, मुंबईपासून 114 किलोमीटर, तर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असणाऱ्या जुन्नर शहरापासून फक्त 40 किलोमीटर अंतरावरती आहे. जुन्नरवरून किल्ल्याकडे जात असताना माळशेज घाट पार करावा लागतो. तर आता आपण जुन्नरच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथेच आपल्याला आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर असलेले डॉक्टर भेटलेले आहेत. डॉक्टर, तुमचं नाव? माझं नाव डॉक्टर अमोल पुंडे. डॉक्टर अमोल पुंडे, खरं तर यांना मी विचारत होतो की मोरोशीच्या भैरवगडाकडे जायचं कसं, पण हे मला माहीत नव्हतं की ते आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर देखील आहेत. त्यांनी ओळख दाखवली, फार छान वाटलं मला हे भेटून. आणि हीच तर यूट्यूबची एक खासियत आहे की महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये आपण ही जी माणसं जोडलेली आहेत ती माणसं आपल्याला कुठे ना कुठे भेटतायत, ओळख दाखवतायत. तर मोरोशीच्या भैरवगडाच्या पायथ्याशी आता आपण पोहोचलेलो आहोत. इथे काही हॉटेल्स आहेत, मागे तुम्ही हॉटेल पाहू शकता, महाराणा हॉटेल. आणि इथे माझ्या पाठीमागे सुद्धा भैरवनाथ हॉटेल आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपण नाश्ता करू शकतो, जेवणाची देखील इथे सोय होऊ शकते. आणि इथून मग आपण गाड्या देखील इथेच परिसरामध्ये पार्किंगला लावून मग पुढे भैरवगडाचा जो काही ट्रेक आहे तो सुरू करू शकतो. तर मोरोशीच्या भैरवगडाचा आपला ट्रेक आपण चालू केला आहे. थोडासा उशीर झाला आहे आम्हाला, 9 वाजलेत. आणि आपल्यासोबत ट्रेक करण्यासाठी इथले स्थानिक कमळूदादा असणार आहेत, ज्यांच्याकडे ट्रेकिंगचं सगळं साहित्य आहे, त्यामुळे त्यांची आपल्याला फार मदत होणार आहे. बरेचसे जे काही शिवभक्त आहेत जे मोरोशीच्या भैरवगडाकडे येतात ते आवर्जून त्यांच्याशी संपर्क करतात, आणि ज्यांना नसेल माहिती आणि इथे आवश्यक जी काही साधनं आहेत ज्यांच्याकडे नसतील पण त्यांना भैरवगड पाहण्याची इच्छा असेल, त्यांनी नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे जे डिटेल्स आहेत ते सगळे देणारच आहे. आणि आवीसुद्धा असेल आमच्यासोबत. तर आम्ही तिघेजण हा ट्रेक कम्प्लीट करणार आहोत. मोरोशीचा भैरवगड हा महाराष्ट्रातल्या सगळ्यात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावरती अक्षरशः धिंगाणा आहे भैरवगडाचा, म्हणजे एवढे सगळे व्हिडिओज आतापर्यंत शेअर झालेत आणि एक थरार आपल्याला या भैरवगडाचा पाहायला मिळतो, आणि तोच थरार आपण आजच्या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत. भैरवगडाकडे जाताना सुरुवातीला असा जंगलातला मार्ग आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण 1 ते 1.5 तासाचा ट्रेक करून जो मेन पॉइंट आहे सुळका किंवा पायऱ्यांचं जे ट्रेकिंग आहे त्याच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत. सकाळी बरोबर 9 वाजता आम्ही भैरवगडाचा ट्रेक चालू केला. ऊन वाढत असल्यामुळे अवघ्या 1/2 तासात आम्ही पूर्ण घामाघूम झालो, पण सह्याद्रीतला एक थरारक किल्ला पाहण्याची उत्सुकता मनात ठेवून आम्ही भैरवगडाची वाट चालू लागलो. बऱ्याच दिवसानंतर आवीला ट्रेकला घेऊन आलोय, पण आमची हालत अशी झाली पक्के जिरले. सकाळी डोंगर कड्यांच्या मधून डोकावणारी सूर्याची कोवळी किरण आणि समोर दूरवर दिसणारा भैरवगडाचा सुळका पाहत आम्ही पायथ्याशी असणाऱ्या भैरोबाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो. उद्ध्वस्त झालेल्या मंदिरात तोडफोड झालेल्या मूर्तीचं अवशेष पाहायला मिळालं.
साधारणतः 2 तासाचा पायी ट्रेक करून आपण खडकावर असलेल्या पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचलो. इथून पुढे आता पूर्ण खडकावरून वरती जावं लागणार आहे. मागच्या बाजूला पाहू शकता कसा भयानक कडा आपल्याला दिसतोय. एकदम ओके, आता आपण रेडी आहोत ट्रेक स्टार्ट करण्यासाठी. भैरवगडाचा ट्रेक भयानक आणि डेंजरस आहे, म्हणजे बरेच लोक असं म्हणतात की जीव घेणा ट्रेक आहे. तो काय ना याचं उत्तर तुम्हाला आता पुढे मिळून जाईल. इथूनच चालू होते काळजाचा थरका पुडवणारी चित्त थरारक चढाई. भैरवगडाचा ट्रेक हा सह्याद्रीमधला सर्वात अवघड आणि जीवघेणा ट्रेक असल्यामुळे सुरक्षेची आवश्यक साधन सामग्री असल्याशिवाय आपण या किल्ल्यावर पोहोचूच शकत नाही. मोरोशीच्या भैरवगडाचा जो खरा थरार आहे ना तो इथून पुढे चालू होणार आहे. सेफ्टीसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, हेल्मेट, रोप वगैरे, त्या सगळ्या आपण सोबत घेतलेल्या आहेत आणि आता आपण इथून वरती जात आहोत. तुम्ही पाहू शकता इथून पुढे जर रांगत जावं लागतंय वाटत. रांगत रांगत आलो इथून वरती. आपण पाय घसरून पडायचे चान्सेस वाटू लागले. बघू शकता कस आहे, छोटस इथं होल आहे दगडामध्ये आणि त्याच्यामधून वरती. मोरोशीच्या भैरवगडाकडे जाताना या सुळक्यावरून जाणं फार थरारक आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता जेमतेम काही ठिकाणी 2 फुटाच्या काही ठिकाणी 1 फुटाच्या पायऱ्या पाहायला मिळतात आणि काही ठिकाणी तर पायऱ्याच नाहीत, त्यामुळे फार मोठी रिस्क वाटते. आणि पाय वगैरे जर घसरला तरी सेफ्टीची जर साधनं असतील तर अडचण नाही, पण सेफ्टीसाठी जर काळजी नाही घेतली तर मात्र फार अवघड आहे. बघू शकता भैरवगडाचा मुख्यत्वे वापर हा टेहाळणीसाठी केला जात असल्यामुळे या गडाची उंची फारच भयानक आहे. किल्ला चढताना आवश्यक काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण एक साधी चूक झाली तरीही समोर साक्षात मृत्यू उभा राहू शकतो. भयानक ट्रेक चालू करायच्या आधी फार सोपं वाटतंय, नंतर मात्र हालत खराब होत आहे. भयानक इथून खाली पाहिले ना तरी डोळे फिरतात. बघू शकता लय भयानक. लीडर आता कोण येत आहे ते अजून कळलं नाही. जो मेन त्यांचा जो त्याचा मालक आहे तो येऊन गेलाय माझ्याकडे. Thank you.
इकडे बघू शकता कस आहे. इथे आपल्याला थोड्याशा मोठ्या पायऱ्या पाहायला मिळाल. पाहू शकता पाहू शकताय इतका भयानक खडक फोडून किल्ला तयार केलाय. आश्चर्य वाटावं इतकं जबरदस्त. कारण भैरवगड व्हिडिओ मध्ये जितका खतरनाक दिसतो ना त्यापेक्षाही जास्त खतरनाक प्रत्यक्षात आहे. कारण चुकून जरी पाय वगैरे घसरला ना एका फटक्यात जीव जाईल. कुठलाही आगाऊपणा किंवा टपरीगिरी इथं काहीच चालू शकत नाही. कारण इतका मोठा खडक आहे आणि उंची देखील त्याची इतकी भयानक आहे ना खाली माणूस पडला तरी भुगा होईल. इथं थोड्याशा पायऱ्या मोठ्या आहेत म्हणजे 2 ते 2.5 फुटापर्यंत या पायऱ्या आहेत. त्यामुळे इथून चालणं थोडस सोपं वाटतंय. म्हणजे सोपं तोपर्यंत वाटतंय जोपर्यंत आपण खाली बघत नाही. खाली बघितलं ना दरदरून घाम फुटतोय. उन्हात अनात हा ट्रेक आपला चालू आहे. सह्याद्रीतले काही किल्ले असे आहेत ना जे चढताना अक्षरशः दमछाक होऊन जाते. आणि त्यापैकी एक म्हणजे मोरशीचा भैरवगड. या किल्ल्याविषयी खूप ऐकलं होतं. खूप महाराष्ट्रातले आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त किल्ले पाहिले पण मोरशीच्या भैरवगडाला यायचं बऱ्याच दिवसापासूनच मनामध्ये होतं. फायनली आपण भैरवगडावरती आहोत. काही लोक किल्ल्यावरती येतात आणि असा कचरा वगैरे म्हणजे प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये केळी वगैरे ठेवले ते अशीच टाकून गेलेत. त्या तर खराब होत आहे. खाली बरेचसे वन्यजीव आहेत म्हणजे वानर वगैरे आहेत. त्यांना दिले तर ते खातील तरी हे असं इथं टाकल्यामुळं कदाचित जर कुणाचा पाय घसरला तर गुडघ्याला वगैरे लागू शकतं तोंड फुटू शकतं. त्यामुळे कृपा करून किल्ल्यावरती जर येत असाल तर पाण्याच्या बॉटल कॅरीबॅग किंवा चिप्सची पाकिटं असल्या काही गोष्टी असतील तर तुमच्या बॅगमध्ये ठेवा त्या. कारण आपण 1 किंवा 2 लिटरची पाण्यानं भरलेली बॉटल किल्ल्यावरती घेऊन येतो पण रिकामी बॉटल मात्र घरी घेऊन जात नाही ती किल्ल्यावरती टाकतो. आणि किल्ल्याची स्वच्छता राखणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून तुम्ही कधी किल्ल्यावरती आला तर अशा गोष्टी करू नका. इथे बघू शकता दगड फोडून तयार केलेलं इथे गुहेसारखं काहीतरी दिसतंय. कदाचित पाण्याचा टाका असावं. सध्या याच्यामध्ये पाणी नाही आहे पण एकाच वेळी 50 माणसं यामध्ये उभे राहू शकतात एवढं मोठं आहे ते. Thank you.
भैरवगडाचा अवघड टप्पा आपण पार केलेला आहे. आता आपण हळूहळू वरती पोहोचत आहोत. वरती म्हणजे किल्ल्यावरती. हा थरार पाहून तुम्हाला वाटेल वरती म्हणजे डायरेक्ट वरती. डायरेक्ट वरती नाही, आपण सगळी तयारीनिशी आलेलो आहे. भैरवगडाचा अवघड टप्पा पार करून थोडस पुढे येताच समोर दिसले साक्षात शिवछत्रपती. हा सह्याद्रीचा आणि निसर्गाचा एक चमत्कार म्हणावा लागेल, कारण शिवरायांच्या चेहऱ्यासारखी हुबेहूब आकृती आपल्याला समोर पाहायला मिळाली. या ठिकाणी आपल्याला जुन्या काळातलं एक पाण्याचं टाकं पाहायला मिळालं. एक म्हणण्यापेक्षा दोन टाके आहेत असे जोडले गेलेले आहेत एकमेकांना आणि मध्ये खडक आहे. पूर्ण खडक फोडून तयार केलेली हे पाण्याचे टाके आहेत. सध्या इथे थोडीशी पडझड वगैरे झालेली आणि पाणी आता आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. कदाचित शिवकाळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती इकडं पाणी असेल, कारण या परिसरामध्ये इतके सगळे किल्ले आहेत. त्यांचा इतिहास शिवकाळाच्या सुद्धा कितीतरी आधीच आहे, म्हणजे सातवाहन कालखंडापासूनच्या बऱ्याचशा ऐतिहासिक पाऊल खुणा या परिसरामध्ये सापडतात, म्हणजे नाणेघाट वगैरे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जुन्नर आणि त्याच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण भैरवगडाच्या सगळ्यात वरच्या टॉप पॉइंटवरती जात आहोत. आता इथून पुढे जास्त काही धोकादायक नाहीये, पण तरीही काळजी इथं घ्यावीच लागणार, म्हणून मी थोडंसं खाली बघून चालतोय. कॅमेराकडे बघत खाली कुठेतरी पाण्याबिण्यात पडायचो. इथं पाणी आहे समोर, पाहू शकता पाण्याचं टाकं. अजून सुद्धा पाणी आहे याच्यात, पाहू शकता. जरा कचरा वगैरे पडलाय झाडांचा, शेवाळ वगैरे दिसतंय, पण पाणी मात्र मुबलक प्रमाणात आहे. या सुळक्याच्या वरती जास्त जागा नाहीये. इथून आहे ना मागच्या बाजूला जर बघितलं ना नाणेघाटावरती जो एक अंगठ्यासारखा डोंगर दिसतो ना, नानाचा अंगठा बोललं जातं, तो आपल्याला इथून लांबवर दिसतोय. जीवधन इथून दिसत नाही आहे, कदाचित मागचे जे उंच असे कडे दिसत आहेत ना सुळके वगैरे, त्याच्या मागच्या बाजूला जीवधन असेल. आणि इथून वातावरण जर क्लिअर असेल ना तर खूप सारे किल्ले दिसतात. भैरवगडाचा हा सुळका एका बाजूने व्यवस्थित पाहिल्यास महादेवाच्या पिंडीसारखा दिसतो, त्यामुळेच साक्षात महादेवाचं दर्शन देखील आपल्याला इथेच घडून आलं. तर मोरोशीचा भैरवगड आपला पाहून झालेला आहे. वरच्या सगळ्यात टॉप पॉइंट वरती विशेष असं काही पाहिलं नाहीये, कारण टेहाळणीसाठीच मुख्यत्वे या भागामधल्या किल्ल्यांचा वापर होत असे. कारण मोरोशीचा भैरवगड असेल किंवा जीवधन असेल, हडसर असेल, चावंडा असेल, असे बरेच किल्ले आहेत जे नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठीच पूर्वीच्या काळी निर्माण केले होते. कारण फार मोठा व्यापारी मार्ग होता आणि त्या मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठीच जुन्नरच्या परिसरामध्ये हे सगळे किल्ले निर्माण केले होते. मोरोशीचा भैरवगड किल्ला आता आपण खाली उतरत आहोत, पण मनापासून सांगतो वरती चढताना जितकी भीती नाही ना वाटली तेवढी खाली उतरताना वाटते. कारण ज्यावेळी वरती चढत होतं त्यावेळी सगळं लक्ष वरच्या बाजूला होतं, पण इथून मात्र सगळं लक्ष खालच्या बाजूला आहे. आणि खाली इतकी भयानक अशी उंची आपल्याला दिसते, खोली दिसते, की ज्यामुळं अंगावरतीच काटा उभा राहतोय.
तर इथे जे आपण पाण्याचं टाकं पाहिलं होतं जाताना ते सुद्धा दिसतंय. हे आपल्याला प्रत्येक वेळी असं बाजूला काढावं लागतंय आणि पुन्हा ते रोपला अटॅच करावं लागतंय, कारण काही काही ठिकाणी त्याच्या ज्या क्लिप आहेत बसवण्याच्या त्या मध्ये आहेत. त्यामुळं इथून आपण थोड्या वेळ कॅमेरा ठेवावा लागेल, कारण माझी अवस्था एवढी बेकार झाली. कॅमेरा जर पकडला तर मला कोण पकडणार असा विषय. इथनं खाली जाईल त्याच्यामुळे कॅमेरा क्लोज करूयात. इथून थोडस मी अवघड पॅच आहे तिथनं खाली उतरतो आणि मग परत मग कॅमेरा चालू करूया. जवळपास आपण 80% आता खाली उतरलोय, आणखी 20% हा जो अवघड पॅच आहे तो आपल्याला खाली उतरायचा आहे. आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी करतोय, याच्यापूर्वी कधी केलं नव्हतं, त्यामुळे मला खरोखर भीती वाटते मनातून, कारण इथून खाली सोडणार आहेत. आता बऱ्याच पोरांना सोडलंय, त्यावेळी काही नाही वाटलं, मजा वाटत होती बाकीच्यांना बघताना, पण आता स्वतः खाली जाताना थोडीशी धाकधूक आहे मनामध्ये. पण या दादांवर विश्वास आहे आपल्याला की ते सोडतील आपल्याला व्यवस्थित. जाऊ आता काय, आमची तर परवडा होणार आहे, तुम्ही बघा मजा घ्या आता काय. माझ्याकडे कंट्रोल आहे पूर्ण, या पाय पण खाली घ्या, या पाय खाली पाय तर अंतर ठेवायचं, अंतर असं सोड तिकडनं थोडा असं घ्या, आपण पाय खाली पूर्ण माझ्याकडे कंट्रोल आहे. चला मस्त बाय बाय मित्रांनो, खाली जर व्यवस्थित पोहोचलं तर ब्लॉग बघायला मिळेल. हात मागे घ्या, हात मागे घ्या, असं तिकडनं सोडत राहायचं, असं घ्या हात मागे परत, असं घेत राहायचं, एक पाय उचलायचा, हात मागे घेत राहायचं, मस्त वर बघा व्हिडिओ कडे बघा. व्हिडिओच्या नादात मी खाली जाऊ नये झालं. नाही माझ्याकडे पूर्ण तुमचा कंट्रोल आहे. तर मोरोशीचा भैरवगड किल्ला आपला पाहून झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, तोपर्यंत जय शिवराय, हर हर महादेव.